डिसेंट्री, प्लेग, जॉइंटिस और गैस्ट्रो इंटेस्टाइनल डिसीज में स्प्रेड एंड कॉज लॉस ऑफ ह्यूमन लाइफ. ओके, म्हणजे काय तर जे काही सॉलिड वेस्ट आहे, कुठलं सॉलिड वेस्ट, बायोमेडिकल किंवा इतर सॉलिड वेस्ट, जे हजार्डस आहे, डायरेक्ट काय करतं, ह्युमन लाईफ वरती परिणाम करतं. आणि हे जे सॉलिड वेस्ट आहे ते व्यवस्थित कलेक्ट नाही केलं आणि व्यवस्थित डिस्पोज नाही केलं तर काय होणार आहे, याच्यामुळं साथीचे आजार पसरणार. मग साथीचे आजार कुठकुठले असेल, कॉलरा असेल, डायरिया असेल, डिसेंट्री असेल, प्लेग असेल, जॉइंटिस असेल, गॅस्ट्रो असेल, तर यासारखे जे काही आजार आहेत ते पूर्ण कशामुळे पसरणार नाहीत, हे सॉलिड वेस्ट व्यवस्थित कलेक्ट नाही केलं आणि याचं व्यवस्थित डिस्पोज नाही केलं. बरोबर आहे, म्हणजे सॉलिड वेस्ट हे खूप महत्वाचं आहे कलेक्ट करणं आणि व्यवस्थित डिस्पोज करणं. ओके, जर हे जसंच्या तसं उघड्यावर पडून राहिलं तर याच्यापासून बऱ्याच प्रकारचे आजार होऊ शकतात. ओके, इन ॲडिशन, इनप्रॉपर हँडलिंग ऑफ सॉलिड वेस्ट अ हेल्थ हजार्ड फॉर द वर्कर्स हु कम इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ द वेस्ट. ओके, जर याचं इनप्रॉपर हँडलिंग केलं, आता कलेक्शनच्या वेळेस आपण काय करतो की जे काय आपली व्यवस्था असेल, आता तुम्ही जर नगरपालिकेत बघितलं तर हाऊस टू हाऊस कलेक्शन असतं आणि त्या हाऊस टू हाऊस कलेक्शनच्या वेळेस काय करतात, ती घंटा गाडी येऊन ते पूर्ण कलेक्शन करून घेऊन जाते. पण हे कलेक्शन करत असताना, हे हँडलिंग करत असताना जर याचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट कोणाशी येतो, वर्कर्सशी. बरोबर आहे, मग हे वर्करनी जर व्यवस्थित काळजी नाही घेतली तर त्यांच्या हेल्थवर परिणाम होऊ शकतो. ओके, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट, आता काय बघा, इफ द सॉलिड वेस्ट आर नॉट ट्रीटेड प्रॉपरली, डिकम्पोजिशन अँड प्युट्रिफॅक्शन मे टेक्स प्लेस. ओके, म्हणजे काय, जर हे व्यवस्थित प्रॉपर काळजी नाही घेतली तर काय काय होतं बघा, द ऑर्गॅनिक सॉलिड वेस्ट ड्युरिंग डिकम्पोजिशन मे जनरेट ऑब्नोजियस इनटॉलरेबल ओडर. म्हणजे काय होतं बघा, हे जर सॉलिड वेस्ट जसंच्या तसं पडून राहिलं तर याचं डिकम्पोजिशन होणार आहे. बरोबर आहे, हे डिके होणार आहे, कुजणार आहे, आणि हे कुजल्यामुळं, हे डिकम्पोजिशन तिथं झाल्यामुळं सगळ्या परिसरात दुर्गंधी पसरते आणि ते आपण टॉलरेट करू शकत नाही, एवढी घाण दुर्गंधी पसरते आणि याच्यामुळे बरेचसे आजार होतात, तो पूर्ण एरिया खराब होऊन जातो. मग ह्या गोष्टी होऊ नयेत म्हणून आपण काय करायचंय की हे सॉलिड वेस्ट व्यवस्थित कलेक्ट करून डिस्पोज करायचं. ओके, वेस्ट मॅनेजमेंट कन्सेप्ट, दॅट इज अ वन वेस्ट मॅनेजमेंट कन्सेप्ट, दॅट इज 3R प्रिन्सिपल. ओके, सो इन दॅट 3R, फर्स्ट आर इज रिड्यूस, सेकंड रियूज अँड थर्ड रिसायकल. रिड्यूस, रियूज अँड रिसायकल. ओके, मग आता हे प्रिन्सिपल काय, तर ज्या वेळेस आपण जे काही सॉलिड वेस्ट जनरेट करतो, जे सोर्सेस आहेत जिथून सॉलिड वेस्ट हे जनरेट होतो, तर ते जे सोर्सेस आहेत तेथच आपल्याला काय करायचं आहे, हे जे काही सॉलिड वेस्ट जनरेशन आहे ते मिनिमाइज करायचं. जेवढं कमीत कमी हे सॉलिड वेस्ट जनरेट होईल तेवढ्यावरती आपण भर द्यायचा. म्हणजे काय, एखादी गोष्ट असेल जी की सॉलिड वेस्ट तयार होत, समजा आपण पॅकेजिंग फूड घेतोय विकत, तर त्याचं जे पॅकेजिंग आहे ते पूर्ण वेस्ट जातं. बरोबर आहे, मग ते कसं कमी करता येईल, किंवा आपण जे भाजीपाला बाहेरून आणतो त्याच्यासाठी आपण कॅरी बॅग यूज करतो, मग ते प्लास्टिकचे, मग ते प्लास्टिकपेक्षा जर आपण क्लोथचं मटेरियल यूज केलं, म्हणजे जे काही प्लास्टिक आहे ते काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणजे काय करायचं आहे, हे वेस्ट आपल्याला काय करायचं आहे, कमी करायचं. ओके, मग हे जेवढं जास्तीत जास्त आपल्याला कमी करता येईल तेवढं करायचं, कुठं, जिथून सॉलिड वेस्ट जनरेट होते. ओके, आता रियूज. ओके, आता जे काही सॉलिड वेस्ट जनरेट होते कशामुळं जनरेट होते, की ती एखादी गोष्ट आहे ती आपण युजलेस करतो, फेकून देतो. बरोबर आहे, मग जी गोष्ट आहे त्याचा पुरेपूर आपल्याला वापर करायचा, जर ती थोडीशी खराब झाली असेल तर त्याला मेंटेनन्स करून आहे ती गोष्ट आपण रियूज करायची. ओके, म्हणजे काय होईल, की आपलं जे सॉलिड वेस्ट आहे ते कमी प्रमाणात जनरेट होईल आणि जी काही वस्तू आहे तिचा आपण पुरेपूर वापर. बरोबर आहे, मग आता काही दिवसानंतर काय होतं की ती वस्तू वापरून वापरून खराब होते, एक वेळ अशी येते की त्याला स्क्रॅप करावं लागतं. बरोबर आहे, मग ती स्क्रॅप केल्यानंतर त्याला सगळ्यात महत्वाचं काय, तर रिसायकल करायचं.
ओके म्हणजे त्याच्यातून कुठले कुठले पार्ट आपण रिसायकल करू शकतो, त्याच्यामध्ये मेटल असेल तर ते पूर्ण मेटल आपण रिसायकल करू शकतो, आणखी कुठल्याही त्याच्यामध्ये वस्तू असेल जे करून आपण रिसायकल करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करायचे, रिसायकल करायचे. ओके दिस इज अ 3R प्रिन्सिपल, रिड्यूस, रियूज अँड रिसायकल. ओके डिस्पोजेबल गुड्स, पेपर प्लेट, पेपर बॉल, स्टायरोफोम कप, प्लास्टिक स्पून, रोल ऑफ पेपर, टॉवेल्स, पेपर नॅपकिन, ड्युरेबल गुड, सिरामिक, प्लास्टिक प्लेट, मेटल स्पून, ग्लास, प्लास्टिक ड्रिंकिंग कप, डिश टॉवेल, क्लोथ, नॅपकिन. सो दीज आर द वेस्ट. एकदा वापरले की आपण हे फेकून देतो, बरोबर आहे. मग हे काय करायचं, रिकव्हरी ऑफ 1 टन पेपर कॅन सेव्ह 7 ट्रीज. ओके आता हे जे आहे पेपरचं मटेरियल ते आपण एकदा यूज केलं की फेकून देतो, बरोबर आहे. पण याच जर आपण रिकव्हरी केली, जर 1 टन पेपर जर आपण सेव्ह केले तर 17 ट्रीज आपण वाचवू शकतो. बघा किती ह्यूज अमाऊंट आहे. जर आपण एक टन जरी पेपर सेव्ह केले तर आपण 17 झाडं काय करू शकतो, वाचवू शकतो, मोठी झाड. ओके तर एवढ्या प्रमाणात आपण एन्व्हायरमेंटला मदत करू शकतो, एन्व्हायरमेंट चांगलं ठेवण्यासाठी मदत करू शकतो, बरोबर. मग ह्या गोष्टी आपल्याला विचारात घेणं गरजेचं आहे. ओके रियूज, इन्स्टेड ऑफ बाईंग न्यू कंटेनर्स फ्रॉम द मार्केट यूज द वन्स दॅट आर इन हाऊस, डोंट थ्रो अवे द सॉफ्ट ड्रिंक कॅन ऑर बॉटल, कव्हर देम विथ होममेड पेपर ऑर पेंट देम अँड यूज देम ॲज अ पेन्सिल स्टँड ऑर स्मॉल बिल्स. ओके आता तुम्ही बघितलं असतं जे काही कंटेनर आपण बाय करतो बाहेरून, किंवा सॉफ्ट ड्रिंकचे कंटेनर असतात, ओके जे काही आपण बाहेरून कंटेनर घेतो किंवा जे सॉफ्ट ड्रिंक साठी आपण कंटेनर यूज करतो ते असंच फेकून देण्यापेक्षा त्याला पेंट करा आणि ते आपण काय करू शकतो, ऍज अ पेन्सिल कंटेनर किंवा पेन कंटेनर म्हणून यूज करू शकतो किंवा स्टँड म्हणून यूज करू शकतो. तर अशा प्रकारच्या गोष्टी आपण रियूज करू शकतो. ओके रिसायकल, यूज शॉपिंग बॅग्स मेड ऑफ अ क्लोथ ऑर ज्यूट विच कॅन बी यूज. ओके आता तुम्ही बघितलं रिसायकल, आता बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आपण रिसायकल करू शकतो, म्हणजे की ज्या काही गोष्टी मेटालिक आहे तर त्या आपण स्क्रॅप केल्या तर आपण काय करू शकतो, त्याच्यातनं ते रिसायकल करू शकतो. जे रॉ मटेरियल आहे ते आपण काढून घेऊ शकतो आणि त्याला परत रिसायकल करून नवीन गोष्ट बनवू शकतो. ओके किंवा पेपर बॅग वगैरे आहेत, त्या ज्या काही पॉलिथिन बॅग आहेत त्या आपण न यूज करता आपण काय करू शकतो, क्लोथच्या किंवा ज्यूटच्या ज्या बॅग आहेत त्या यूज करू शकतो शॉपिंगसाठी. ओके आता काय आपल्याला रिसायकल करता येत नाही बघा, व्हॉट वी कॅनॉट रिसायकल, बिस्किट अँड चिप्स पॅकेट्स. ओके जे काही बिस्किट आणि चिप्सचे पॅकेट आहेत तुम्ही यूज करता, ते नंतर जर जे कव्हर आहे पॅकिंग जे कव्हर आहे ते पूर्ण काढून टाकल्यानंतर ते रिसायकल होऊ शकत नाही. रॅपर्स ऑफ ब्रेड, नूडल्स अँड व्हीट फ्लोर, आटा बॅग्स. जे काही रॅपर आहे, जे काही नूडल असेल किंवा तुमचं जे काही पॅकिंग आटा असेल तर त्याचे काही पॅकिंग मटेरियल आहे ते पण कधी रिसायकल होऊ शकत नाही. थर्मोकॉल अँड अल्युमिनियम लाईन्ड डिशवेअर. ओके जे काही डिशवेअर तुम्ही बघताय तर ते थर्मोकॉल किंवा अल्युमिनियम लाईन्ड असेल ते पण रिसायकल होऊ शकत नाही. पॅकेजिंग ऑफ डायपर्स अँड सॅनिटरी नॅपकिन्स. जे काही डायपर आणि सॅनिटरी नॅपकिन आहे त्याचं पॅकेजिंग कधीच रिसायकल होऊ शकत नाही. सिगरेट पान गुटखा पॅकेट्स, स्मॉल शॅम्पू सॅचेस, म्हणजे
या प्रकारची कुठलीही गोष्ट जे पॅकिंग करतो आपण ते कुठल्याही प्रकारे रिसायकल होऊ शकत नाही. लॅमिनेटेड गिफ्ट रॅपिंग पेपर, ओके, जे काही गिफ्ट रॅपिंग असतं जे वरती आपण पेपर गुंडाळतो ते रिसायकल होऊ शकत नाही. टेक अवे फूड पार्सल्स, ओके, जे फूड आपण पार्सल घेऊन जातो त्याला जे पूर्ण पॅकेजिंग असतं पॅकिंग मटेरियल असतं ते आपण रिसायकल करू शकत नाही. तर जास्तीत जास्त जे काही पॅकिंग मटेरियल आहे ते आपण रिसायकल करू शकत नाही. मग ते कसं आपण अवॉइड करू शकतो किंवा कमी वेस्ट कसं जनरेट करू शकतो हे आता आपल्याला ठरवायचं आहे किंवा आपण त्याच्यावरती विचार करायचा. ओके, वेस्ट मॅनेजमेंट हायरार्की, देअर आर नंबर ऑफ कन्सेप्ट्स अबाउट वेस्ट मॅनेजमेंट विच वेरी इन देअर युसेज बिटवीन कंट्रीज और रिजन. सम ऑफ द मोस्ट जनरल वाइडली यूज्ड कन्सेप्ट्स इन्क्लूड वेस्ट हायरार्की. द वेस्ट हायरार्की रेफर्स टू द 3 R, रिड्यूस, रियूज and recycle, which classify waste management strategy according to their desirability in terms of waste minimization. The waste hierarchy remains the cornerstone of most waste minimization strategies. The aim of the waste hierarchy is to extract the maximum practical benefit from product and to generate the minimum amount of waste. Okay, so this is the waste hierarchy. ओके, आता बघा या पिक्चरमध्ये तुम्ही बघू शकता पहिली गोष्ट काय आहे, प्रिव्हेंशन. सगळ्यात महत्वाचं काय, प्रिव्हेंशन. जर जिथं आपलं सोर्स आहे, मोस्ट फेवर्ड ऑप्शन अँड लिस्ट फेवर्ड ऑप्शन. ओके, आता बघा पहिली गोष्ट प्रिव्हेंशन, मिनिमाइज, रियूज, रिसायकल, एनर्जी रिकवर अँड डिस्पोजल. सगळ्यात महत्वाचं काय, प्रिव्हेंशन. जेवढं आपल्याला वेस्ट मिनिमाइज करता येईल, जिथं आपले सोर्सेस आहे त्या सोर्सेसमध्येच आपल्याला करायचं आहे काय की जे वेस्ट मटेरियल तयार होते त्यालाच प्रिव्हेंट करायचं. ओके, म्हणजे वेस्ट जनरेट होऊ द्यायचं नाही. ओके, नेक्स्ट आहे, जरी वेस्ट जनरेट झालं तरी आपण काय करायचं ते मिनिमाइज करायचं. आता वेस्ट जनरेट होतंय ठीक आहे, पण ते कसं मिनिमाइज करता येईल याकडे लक्ष द्यायचं. ओके, नेक्स्ट आहे रियूज. ओके, आता मिनिमाइज झालं पण जे काही वेस्ट तयार झालेलं आहे त्याच्यातनं रियूज आपण काय करू शकतोय का हे लक्षात घ्यायचं. आता रियूज झाल्यानंतर परत काय की जे मटेरियल वेस्ट आहे त्याच्यातनं आपण रिसायकल काय करू शकतोय. कुठले असे प्रोडक्ट आहेत किंवा असले पदार्थ आहेत की ज्याच्यामधून आपण रिसायकल करू शकतो किंवा त्याच्यातून कुठल्या प्रकारची एनर्जी रिकवर करू शकतोय का. आणि लास्ट आहे, आता हे सगळं केल्यानंतर शेवटी आपल्याला ते डिस्पोज करायचं. ओके, मग डिस्पोज करत असताना प्रॉपर मेथडने आपण ते डिस्पोज करणार. ओके, दिस इज अ हायरार्की. ओके, पोल्युटर पेज प्रिन्सिपल. द पोल्युटर पेज प्रिन्सिपल इज अ प्रिन्सिपल वेअर द पोल्युटिंग पार्टीज पेज फॉर द इम्पॅक्ट कॉज्ड टू द एन्व्हायरमेंट. ओके, विथ रिस्पेक्ट टू वेस्ट मॅनेजमेंट दिस जनरली रेफर्स टू द रिक्वायरमेंट फॉर द वेस्ट जनरेटर टू पे फॉर अप्रोप्रिएट डिस्पोजल ऑफ द अनकवरेबल मटेरियल. ओके, आता हे काय आहे की पोल्युटर्स पे प्रिन्सिपल, म्हणजे जे पोल्युशन तयार करणार जे वेस्ट जनरेट करणार. ओके, त्यांनी काय करायचं आहे की ते वेस्ट डिस्पोज व्यवस्थित करण्यासाठी त्याच्यावरती खर्च करायचं. ओके, हे प्रिन्सिपल. ओके, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. वेस्ट मॅनेजमेंट इज फर्स्ट स्टोरेज, कलेक्शन, ट्रान्सपोर्ट, हँडलिंग, रिसायकलिंग, डिस्पोजल अँड मॉनिटरिंग ऑफ वेस्ट मटेरियल. आता याच्या स्टेप्स कशा आहेत बघा, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचे सगळ्यात महत्वाच्या स्टेप्स आहेत. आता फर्स्ट वी हॅव टू स्टोर दॅट ऑल वॉट एव्हर वेस्ट इज दॅट. ओके, देन वी हॅव टू कलेक्ट फ्रॉम दॅट सोर्स. ओके, दिस इज कलेक्शन. देन नेक्स्ट, वॉट एव्हर कलेक्टेड वेस्ट वी हॅव टू ट्रान्सपोर्ट and we have to handle that. Okay, means we have to transport to the disposal plant, and in that disposal plant we have to recycle whatever material is there. Okay, je kai waste generate zalele tyachatun aplyala jasti jast material recycle kasa karta yeil te aplyala bagayche, mhanje tyachatun aplyala je kai material ahe te as a raw material munun घ्यायचं आणि त्याच्यापासून नवीन काहीतरी तयार करायचं आहे. म्हणजे रिसायकलिंग मटेरियल जे मेटालिक आहेत ते असे प्रोडक्ट आपल्याला काढून घ्यायचे. ओके, नेक्स्ट आहे डिस्पोजल अँड मॉनिटरिंग ऑफ वेस्ट मटेरियल.
आता जे काही एवढं सगळं केल्यानंतर त्याचे प्रॉपर डिस्पोजल मेथड यूज करून ते ते मटेरियल आपल्याला काय करायचंय, डिस्पोज करायचंय. लेक्चर चालू ओके. तर ज्या काही मेथड आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. फर्स्ट स्टोरेज. ओके, वी आर स्टोरिंग व्हॉट एव्हर अवर वेस्ट मटेरियल इज देअर. फॉर दॅट वी आर युझिंग गॅलोनाइज स्टील डस्टबिन, जे की आपल्या घरात असते, किंवा प्लास्टिक डस्टबिन असेल, किंवा पेपर सॅक असेल, आणि हे हाऊसमध्ये आपण स्टोअर करतो. आता पब्लिक, हां, जे की तुमच्या गल्लीत वगैरे किंवा एखाद्या मेन ठिकाणी चौकात एखादं असं बिन ठेवलेलं असतं की त्याला आपण पब्लिक बिन म्हणतो, की तिथला आसपासचा कचरा आणून सगळे त्याच्यामध्ये डंप करतो. ओके, हे झालं स्टोरेज. ओके, आता कलेक्शन. आता कलेक्शन कसं आहे, हाऊस टू हाऊस कलेक्शन अँड कलेक्शन फ्रॉम द पब्लिक बिन्स. आता सगळ्यात महत्वाचं, तुम्ही प्रत्येक सकाळी उठल्यानंतर बघितलं की नगरपालिका एरियात जर राहत असाल तर काय होतं, किती घंटा गाडी येते आणि प्रत्येक हाऊस टू हाऊस काय करते, जे काही वेस्ट तयार झालेलं आहे त्याचं कलेक्शन करते. दुसरी गोष्ट आहे कलेक्शन फ्रॉम द पब्लिक बिन, जे काही चौकामध्ये किंवा मेन ठिकाणी असे बिन्स ठेवलेले आहेत मोठमोठे, ते काय केले जातात, तिथून ट्रान्सफर केले जातात, किंवा त्याच्यातला कचरा त्या गाडीत टाकला जातो आणि ते ट्रान्सफर केलं जातं. दिस इज अ कलेक्शन मेथड. कुठल्या कुठल्या हाऊस टू हाऊस कलेक्शन अँड कलेक्शन फ्रॉम द पब्लिक बिन्स. ओके, वेस्ट हँडलिंग अँड ट्रान्सपोर्ट. आता सगळ्यात महत्वाचं काय, वेस्ट हँडलिंग अँड ट्रान्सपोर्ट. वेस्ट हँडलिंग अँड सेपरेशन इन्वॉल्व्स ऍक्टिव्हिटीज असोसिएटेड विथ वेस्ट मॅनेजमेंट अंटील द वेस्ट इज प्लेस्ड इन स्टोरेज कंटेनर्स फॉर कलेक्शन. हँडलिंग ऑल्सो encompasses the movement of loaded containers to the point of collection. Okay, waste is transported from a smaller collection vehicle to larger transport equipment. Okay, आता बघा सगळ्यात महत्त्वाचं काय, की हाऊस टू हाऊस कलेक्शन करतात, त्या सगळ्या लहान लहान छोट्या छोट्या गाड्या असतात, त्या काय केल्या जातात की दुसऱ्या मोठ्या गाडीमध्ये आणून सगळं डंप करतात. ही पहिली मेथड झाली. परत दुसरं काय केलं जातं, की जे काही मोठे बीन्स ठेवलेले आहेत ते बीन्स डायरेक्टली काय करतात, ते उचलतात आणि त्या मोठ्या गाडीमध्ये डंप करतात आणि आहे असं परत तिथंच त्या प्लेसला ते बीन्स ठेवतात. ओके, ह्या काय मेथड. मग हे पूर्ण जे काही मटेरियल आहे ते पूर्ण कलेक्ट करून मोठ्या गाडीत भरून हे कुठं पाठवलं जातं, की जिथं डिस्पोजल प्लांट आहे. हा डिस्पोजल प्लांट थोडासा शहरापासून लांब असतो, की त्या डिस्पोजल प्लांटचा कुठल्याही प्रकारे शहरावरती वाईट परिणाम होऊ नये, कुठला प्रादुर्भाव तिथल्या ह्युमन लाईफ वरती होऊ नये, यासाठी हा पूर्ण लांब ठेवलेला असतो. ओके ओके, रिसायकलिंग बघितलं आपण. मेथड ऑफ डिस्पोजल, आता बघा हे सगळं आपण कलेक्ट केलं, सगळं झालं. आता आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय, हे डिस्पोजलच्या मेथड. ओके, पहिलं गोष्ट काय केलं, आपण स्टोअर केलं, कलेक्शन केलं, कलेक्शन केलं, परत ट्रान्सपोर्ट केलं, आणि ट्रान्सपोर्ट कुठे केलं, डिस्पोजल युनिट पर्यंत. ओके, मग आता डिस्पोजल कुठल्या कुठल्या टाईपनं केलं जातं हे सगळ्यात महत्वाचं. पहिली गोष्ट आहे डम्पिंग. ओके, सेकंड कंट्रोल टिपिंग ऑर सॅनिटरी लँडफिल, इन्सिनरेशन, कंपोस्टिंग, मॅन्युअर पिट अँड ब्रियल. ओके, तर आता हे बघा पहिली गोष्ट. आता ह्याचे ऑब्जेक्टिव्ह काय, पब्लिक हायजीन अँड हेल्थ, रियूज, रिकव्हरी अँड रिसायकल, एनर्जी जनरेशन, सस्टेनेबल डेव्हलपमेंट अँड आस्थेटिक्स. ओके, आता पहिले ऑब्जेक्टिव्ह काय, पब्लिक हायजीन अँड हेल्थ. आता हे आपण डायरेक्ट जे आहे डिस्पोजल का करतो, तर सगळ्यात महत्वाचं पब्लिक हेल्थ व्यवस्थित राहावे, आरोग्य व्यवस्थित राहावे. ओके, दुसरी गोष्ट काय, की ज्या काही गोष्टी आहेत ते रियूज होईल, रिकव्हरी होईल किंवा रिसायकल होतील. ओके, नेक्स्ट आहे एनर्जी जनरेशन, त्याच्यामधून आपण एनर्जी सुद्धा जनरेट करतो.
जसं की तुम्ही बघितलं असेल मिथेन वगैरे यासारखे गॅसेस आपण त्याच्यामधून तयार करतो आणि त्याच्यापासून एनर्जी मिळते. ओके, नेक्स्ट आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट. म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट आपण पुढे बघणार आहे की त्याच्यामध्ये काय काय करू शकतो. आणि अस्थेटिक्स सगळ्यात महत्वाचं, जर शहर स्वच्छ असेल तरच ते दिसायला छान दिसतं. जर त्याच्यामध्ये घाण असेल, कचरा असेल, दुर्गंधी असेल तर ते दिसायला चांगलं दिसत नाही. म्हणजे अस्थेटिक पर्पज सुद्धा याच्यामुळं मेंटेन. आता सगळ्यात पहिली मेथड आहे डम्पिंग. ओके, आता डम्पिंग जिथं लो लाईंग एरिया असतो मेनली फॉर ड्राय रिफ्युजेस कोलकाता डिस्पोजेस बाय दिस मेथड अँड रिक्लेम लँड गिव्हन फॉर कल्टिवेशन. अनसॅनिटरी मेथड एक्सपोज टू फ्लायल अँड रोडन्स न्यूसन्स डिस्पर्ड बाय विंड पोल्युशन ऑफ सरफेस वॉटर. ओके, आता हे एवढे पॉइंट आहेत डम्पिंग मध्ये. सगळ्यात महत्वाचं काय, हे कुठं केलं जातं, लो लाईंग एरियामध्ये. आणि हे कशासाठी केलं जातं, जे मेनली ड्राय रिफ्यूज असतात, सुका कचरा त्याला म्हणतो, हे त्याच्यासाठी केलं जातं. पण याच्यामुळे जास्तीत जास्त प्रादुर्भाव होतो. हे काय अनसॅनिटरी मेथड आहे. याच्यामुळे काय होतं बघा, हे उघड्यावरती असाच फेकल्यामुळं, डम्पिंग ग्राउंड तुम्ही बघितलं असेल सरळ असा उघड्यावरती कचरा फेकलेला असतो. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं काय होतं की हे एक्सपोज असतो माशांसाठी किंवा रोडन्स मीन्स उंदर घोशी यासारखे जे काही प्राणी आहेत ते काय करतात, उंदीर म्हणा घुशी म्हणा यासारखे प्राणी पूर्ण ते कचऱ्याची नासधूस करतात आणि जिकडे तिकडे ते पसरून टाकतात. ओके, मग त्याच्यामुळे भरपूर प्रमाणात प्रादुर्भाव होतो. म्हणजे हे आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची, हे वाऱ्यामुळे सगळीकडे पसरलं जातं आणि हे पसरलं की सगळीकडे घाण पसरते, ज्याच्यामुळे पूर्ण एरिया जो आहे तो कम्प्लीट खराब होतो. आणि सगळ्यात महत्वाचं काय होतं, पोल्युशन ऑफ सरफेस वॉटर. हे जे काय आहे पावसाळ्यात त्याच्यामध्ये पाऊस पडतो आणि पाऊस पडल्यामुळे ह्या घाणीत पाणी मिसळतं आणि हे पूर्ण सरफेस वाहत जातो आणि हे पाणी जाऊन दुसऱ्या पाण्यात मिसळतं, त्यामुळे सरफेस वॉटर जे आहे ते पूर्ण पोल्युट होतं. तर हे डम्पिंगचे जे काय आहे ते हे दुष्परिणाम आहे. ओके, त्यामुळे हे असं न करता आपण वेगवेगळ्या मेथड यूज करू शकतो. आता दुसरी मेथड आहे बघा कंट्रोल टिपिंग, किंवा त्याला आपण काय म्हणतो सॅनिटरी लँडफिल. ओके, दिस इज सॅटिस्फॅक्टरी मेथड. मटेरियल प्लेस्ड इन ट्रेंच कॉम्पॅक्टेड विथ अर्थ ऍट द एंड ऑफ द वर्किंग डे. मॉडिफाईड सॅनिटरी लँडफिल वेअर कॉम्पॅक्शन अँड कव्हरिंग आर अकम्प्लिश्ड वन्स ऑर ट्वाईस अ वीक. ओके, आता हे बघा ही कुठली कुठली मेथड आहे ती बघूया. सगळ्यात महत्वाचं काय की हा पूर्ण जो कचरा आहे तो लँडफिल असतो, बरोबर आहे. म्हणजे जमिनीत काय केले जातात, ट्रेंच खोदले जातात आणि त्याच्यामध्ये टाकले जातात आणि त्याच्यावरून कव्हर केलं जातं, त्यामुळं कुठल्याही प्रकारचा प्रादुर्भाव आसपासच्या एरियावरती होतो. आता त्या तीन मेथड आहेत लँडफिलिंगच्या, तीन मेथड आहेत. त्यातली पहिली मेथड आहे ट्रेंच मेथड, सेकंड रॅम्प मेथड अँड एरिया मेथड. ओके, आता ह्या तीन मेथड कशा कशा आहेत बघा. ट्रेंच मेथड, लॉंग ट्रेंच ऑफ 6 to 10 feet डीप अँड 12 to 36 feet वाईड, रिफ्यूज इज कॉम्पॅक्टेड अँड कव्हर्ड विथ एक्सकॅव्हेटेड अर्थ. ओके, आता पहिली गोष्ट काय आहे की ट्रेंच आपल्याला खड्डा खाणायचा, कसा, 7 to 10 feet खोल आणि 12 to 36 feet वाईड, एवढा मोठा आपल्याला काय करायचा आहे खड्डा खाणायचा. ओके, मग त्याच्यामध्ये काय करायचं आहे, हे जे काय आपलं वेस्ट आहे रिफ्यूज आहे ते त्याच्यामध्ये येऊन टाकायचं आणि कॉम्पॅक्ट करायचं. आणि जे काही कॉम्पॅक्टेड मटेरियल आहे त्याच्यावरती पूर्ण एक लेअर कशाचा टाकायचा आहे, सॉइलचा टाकायचा. ओके, नेक्स्ट काय करायचं आहे, रिफ्यूज इज फिल्ड अप टू 6 feet आणि हे सगळं रिफ्यूज आहे ते किती फूट आपल्याला फिलअप करायचं आहे, 6 feet. इट इज एस्टिमेटेड 1 acre of land per year for 10,000 population.
आता या मेथड ना किती आपल्याला लँड रिक्वायर्ड आहे बघा, एक एकर लँड हे 10,000 लोकांचं जे काही शहर आहे, 10,000 लोकांचं जे काही गाव आहे त्याच्यासाठी पुरेसं एक एकर. ओके, रॅम्प मेथड सुटेड वेअर द टेरेन इज मॉडरेटली स्लोपिंग. ओके, आता याच्यात मेथड आहे बघा की ट्रेंच मेथड आहे. ओके, या प्रकारे काय केलं जातं, खड्डा खणला जातो, हे जे काही वेस्ट आहे ते याच्यामध्ये डंप केलं जातं आणि हे जे काही बुलडोजर आहे त्याला काय करतात, कॉम्पॅक्ट करतात आणि हे कॉम्पॅक्ट केल्यानंतर काय करतात, याच्यावरती सॉइलचा लेअर टाकला जातो. तर या पद्धतीने काय केलं जातं, ट्रेंच मेथड यूज केली जाते. ओके, नेक्स्ट आहे मेथड्स, ट्रेंच मेथड नंतर एरिया मेथड. आता एरिया मेथड कुठे यूज केलं होतं, यूज ऑन फ्लॅट ग्राउंड ऑर टेरेन इज सुटेबल फॉर एक्सकॅव्हेशन ट्रेंचेस. ओके, आता ही मेथड कुठे, एरिया मेथड बघा, युज्ड फॉर फिलिंग लँड डिप्रेसेस डिफ्युजेस क्वारीज ऑर क्ले पिट्स, म्हणजे जिथं पहिल्यांदाच लो लाईंग एरिया आहे ते फिल करण्यासाठी आपण एरिया मेथड यूज करतो. रिफ्यूज इज डिपॉझिटेड पॅक्ड अँड कन्सोलिडेटेड इज युनिफॉर्म लेअर फॉर 6 to 8 feet. म्हणजे हा जो लेअर आहे तो कितीचा टाकायचा आपल्याला, 6 to 8 feet. इच लेअर इज सील्ड विथ मड कव्हर ऍट लिस्ट 12 inches. म्हणजे प्रत्येक लेअर टाकल्यानंतर आपल्याला काय करायचंय, 12 inches म्हणजे 1 foot आपल्याला काय करायचं, त्याच्यावरती मड कव्हर टाकायचं, म्हणजे चिखलाचा कव्हर टाकायचं. ओके, सीलिंग प्रिव्हेंट्स इन्फेस्टेशन बाय फ्लाईज अँड रोडंट्स, प्रिव्हेंट नुसेस फ्रॉम स्मेल अँड डस्ट. ओके, म्हणजे काय होतं, एकदा जर ते मडनी सील केलं म्हणजे पूर्ण झाकून टाकलं तर त्याच्यावरती माशा होणार नाहीत किंवा उंदीर भुशी या प्रकारचे जे काही प्राणी आहेत तर त्याला कुठल्याही प्रकारचे हानी होणार नाही आणि ते जो कचरा आहे तो पसरवू शकणार नाही. ओके, आणि त्याच्यामुळं घाण वास येणार नाही किंवा त्याच्यामधून निघणारी डस्ट वगैरे आहे ती इतरत्र पसरणार. दिस इज एरिया मेथड. ओके, तुम्ही डायग्राम बघू शकता, ही झाली तुमची एरिया मेथड. ओके, आणि याच्यामध्ये चेंजेस काय काय होतात बघा, केमिकल, बॅक्टेरियोलॉजिकल अँड फिजिकल असे 3 changes होतात. द टेम्परेचर रायजेस टू 60 degrees Celsius within 7 days and kills all pathogens and hastens the decomposition process. It takes 4 to 6 months for complete decomposition. आता हे जे काय आहे ते डिकम्पोजिशनच्या मेथड आहे, बरोबर आहे, पण याच्यामध्ये प्रोसेस काय होते, तर ज्यावेळेस याचं डिकम्पोजिशन होत असतं त्यावेळेस याचं टेम्परेचर कितीपर्यंत जातं, 60 degrees पर्यंत जातं. आणि डिकम्पोजिशन कोण करतं, मायक्रो ऑर्गॅनिझम, बरोबर आहे. मग मायक्रो ऑर्गॅनिझमनी हे डिकम्पोजिशन होत असताना ह्याचं टेम्परेचर 60 degrees पर्यंत जातं आणि हे 60 degrees पर्यंत टेम्परेचर गेल्यानंतर काय होतं की याचं जे याच्यामध्ये पॅथोजन्स किंवा जे काही बाकीचे बॅक्टेरिया आहेत ते पूर्ण किल होतात, रिमूव्ह होतात. ओके, आणि हे पूर्ण डिकम्पोजिशन होण्यासाठी 4 to 6 months गरज आहे, म्हणजे 4 to 6 months गरजेचे. ओके, आणि लास्ट आहे बघा रॅम्प मेथड, वेअर द टेरेन इज मॉडरेटली स्लोपिंग सम एक्सकॅव्हेशन फॉर कव्हरिंग मटेरियल. ओके, जिथं टेरेन जे आहे ते एकदम स्लोपिंग असतं, म्हणजे स्लोपिंग एरिया जिथं असतो तिथं आपण जास्तीत जास्त उतारवरती, म्हणजे डोंगराळ भागात आपण या प्रकारची मेथड युज करतो. तिथं काय करतो आपण, या प्रकारचा रॅम्प युज करतो आणि तिथं एक्सकॅव्हेशन मटेरियल आपण त्याच्यावरती करू शकतो, म्हणजे सॉइल त्याच्यावरती टाकू शकतो. अशा प्रकारच्या ग्राउंड वरती आपण हे काय करतो, स्लोपिंग ग्राउंड वरती रॅम्प मेथड युज करतो. जसे की इथं बघू शकतोय पुन्हा रॅम्प मेथड, जे काय डंप केलंय आणि डंप करून आपण काय केलेलं आहे त्याच्यावरती परत. अजे मी बोल लागलो हाकणार नको. ओके, तर काय करू शकतो, पूर्ण जे आहे ते आपण हे जे आणून इथं डंप केलेला कचरा आहे त्याच्यावरती परत आपण काय करतो, सॉइलचा लेअर टाकतो. पहिला त्याला कॉम्पॅक्ट करतो आणि त्याच्यावरती सॉइलचा लेअर टाकतो. दिस इज अ रॅम्प मेथड. ओके,